नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव सरकारनं दिलं आहे आणि याच नावाने विमानतळाचं उद्घाटन होईल असा शब्द रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला आहे. आज दिबा पाटील यांची पुण्यतिथी असून या निमित्ताने मंत्री उदय सामंत आणि मंगल प्रभात लोढा पनवेल इथं अभिवादन करण्यासाठी आले होते. सरकार दिबा पाटील यांचं स्मारक उभारणार असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. आजच्या दिवशी खरंच सांगितलं प्रयत्न करून या गोष्टी झाल्या पाहिजे. दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला ठेवलेलं आहे आणि त्याच नावानं त्या विमानतळाचं उद्घाटन होईल हे पालकमंत्री म्हणून मला माहिती आहे. तर त्याच्यावर शंका निर्माण करण्याची काही गरज नाही आणि त्याच्यावरनं राजकारण पण करण्याची गरज नाही. ज्या दिबा पाटील साहेबांनी या रायगडला या शेतकऱ्यांना दिशा दिली त्यांचं नाव एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी त्या विमानतळाला दिलेलं आहे. उद्घाटन होताना त्याच नावानं विमानतळाचं उद्घाटन होईल तेव्हा काही लोकांना शंका व्यक्त करण्याची आवश्यकता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.